नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे हिवाळ्यांच्या दिवसामध्ये कोयरीच्या शेंगांची भाजी। सुरुवातीला आपण या शेंगांचे फायदे जाणून घेऊ। कोयरीच्या शेंगामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते, तसेच रक्ताची जी कमतरता आहे तर ती समस्या देखील ती दूर करते। त्यानंतर पित्ताची जी समस्या आहे किंवा बद्धकोष्ठता असेल तर ही भाजी खाल्ल्यामुळे पोटातील समस्या दूर होते। या भाजीच्या सेवनाने किडनीचे व मूत्राशयाचे आजार दूर होतात। पोटात जंत झाले असेल, कृमी असेल तर या भाजीमुळे ते नष्ट होतात। तसेच स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी ही भाजी खाल्ल्याने मासिक पाळीच्या ज्या समस्या असतात त्या दूर होतात। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ही भाजी खाणे खूप फायदेशीर आहे। तर आपण याचे फायदे जाणून घेतले, तर आपण ही रेसिपी कशी बनवायची आहे ती पाहून घेऊ। तर वेलाला ह्या छान अशा कोयरीच्या शेंगा लागलेल्या आहे, तर ते आपण तोडून घेऊ। माझ्या घरातील अंगणामध्ये हा वेल छान असा वाढलेला आहे, तर आपण त्याच्या शेंगा तोडून घेऊ। हे पहा, छान अशा शेंगा ह्या वेलाला लागलेल्या आहेत, तर आपण ह्या तोडून घेऊ। खूपच गुणकारी अशा ह्या कोयरीच्या शेंगा आहेत। सर्व शेंगा मी तोडून घेतले आहेत। बाजारामध्ये सुद्धा ह्या कोयरीच्या शेंगा मिळतात, तर तुम्ही बाजारातून सुद्धा आणू शकता। हे पहा, छान अशा ह्या कोयरीच्या शेंगा आहेत। तर याला आपण सुरुवातीला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेऊ। आपल्याला त्या धुवून घ्यायच्या आहेत। मस्त अशा आपण त्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। आपल्याला ह्या कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे। कुकरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे शेंगांसोबत। यामध्ये आपण अर्धा चम्मच मीठ घालून घेऊ आणि दोन शिट्ट्या काढून घेऊ। मध्यम आचेवर आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत। दोन शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर देखील थंड झाला आहे आणि आपण आता या शेंगा काढून घेऊ। एका ताटामध्ये आपण ते काढून थंड होऊ देऊ, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू। कढईमध्ये एक चम्मच मी तेल घातले आहे, त्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा परतून घेऊ। दोन ते तीन मिनिट आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी साधारणतः अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घातले आहे। त्यानंतर 10-12 शेंगदाणे, एक ते दोन मिनिटं परतून घेऊ। त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, ते सुद्धा यामध्येच घातले आहे। एक ते 1.5 इंच आलं त्याचे काप घालून घेतले। आता हे आपण छान असं 1 ते 2 मिनटं परतून घेऊ आणि एका आता प्लेटीमध्ये काढून घेऊ। यामध्ये जिरं घालून घेत आहे आणि मिक्सरमधून याची आपण छान अशी पेस्ट काढून घेऊ।
छान अशी पेस्ट ही आपली तयार झाली आहे। आता ह्या शेंगा थंड झालेल्या आहेत। आता आपण याची दोन्ही बाजूच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घेऊ। त्यानंतर वरची जी साल आहे ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे। हे पहा, शिजल्यामुळे छान असे याचे दोन भाग तयार झाले आहेत। वरची साल काढून घेऊ। दोन्ही बाजूची मी साल काढून घेतली आहे। आता याच्या बिया काढून घेऊ। आणि बियाचा जो खालील जो भाग आहे तो कडक असल्यामुळे तो सुद्धा आपण काढून घेणार आहोत। हे पहा, हा वरचा भाग निघत आहे आणि त्याच्या खालील जो गर आहे तो आपल्याला भाजीमध्ये घालायचा आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला शेंगातील गर काढून घ्यायचा आहे आणि वरील जो कडक भाग आहे तो काढून टाकायचा आहे। अशा पद्धतीने मी सर्व शेंगा ह्या स्वच्छ करून घेतला आणि त्यातील गर काढून घेतला आहे। कोहरीच्या शेंगांची फायदे ही आरोग्याच्या दृष्टीने आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर अशी ही भाजी आहे। हे पहा, छान असा हा गर आणि बिया निघालेले आहेत। तर आता आपण भाजीला फोडण्याची तयारी करू। कढईमध्ये मी 2 चम्मच तेल घातले आहे। तेल गरम झाले की यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ। मोहरी अशी छान अशी तडतडायला लागली की यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचे आहे। 1/2 चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरच पावडर, तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये कमी जास्त तिखट घालू शकता। साधारणतः 2 चम्मच मी यामध्ये लाल मिरच पावडर घातले। आता यामध्ये पेस्ट घालून घेऊ। तेलामध्ये आपल्याला ही पेस्ट छान अशी होऊ द्यायची आहे। 3 ते 4 मिनटं छान अशी आपण ही पेस्ट होऊ देऊ। जोपर्यंत आपल्या या पेस्टला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ती छान अशी शिजून घ्यायची आहे। यामध्ये 1/2 चम्मच मी धनिया पावडर घातली आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे। आता यामध्ये आपल्याला भाजीच्या जे शिजवलेला गोर आहे शेंगांचा तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। छान अशी आपण आता ही यामध्ये 1 ते 2 मिनिटं आपण होऊ देऊ। 1 ते 2 मिनिटं आपण हा झाकण ठेवून होऊ देऊ। 1 ते 2 मिनिटं झालेले आहे। एका साईडने मी गरम पाणी करून घेतले। 1/2 ग्लास यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी कमी जास्त घालू शकता। 1 ते 2 उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आपली ही भाजी तयार। खायला अतिशय छान लागते। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी नक्कीच आवडेल। तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।